कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे पडसाद इथे महाराष्ट्रात उमटलेत. शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडे वगळण्याचा निर्णय कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं घेतला. त्यावरून राज्यात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरून आता काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. सावरकर हेडगेवार ही अतिशय महनीय व्यक्तिमत्व आहेत. ती दैवता आहेत आणि सावरकरांनी तर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो कधी कुणालाही नाकारता येणार नाही. आणि हे दुर्भाग्य आहे, याचा असं जर केलं असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडा. तुम्ही पुस्तकातनं कोणाचंही नाव काढू शकता पण मनातनं काढू शकत नाही, हृदयातनं काढू शकत नाही. या देशाला ज्यांनी विचार दिला, या देशाला ज्यांनी दिशा दिली, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांची नावं आमच्या हृदयात कोरली आहे. पण आता माझा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे. सांगा उद्धव ठाकरेजी, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टी पराजित झाली तर उद्धव ठाकरे, शरदराव पवार साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले आता महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न आणणार. म्हणजे कोणता पॅटर्न तुम्ही नेमका महाराष्ट्रात आणणार? या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानींची नावं मिटवणारा पॅटर्न, या ठिकाणी लांगूल चालनाचा पॅटर्न, या ठिकाणी धर्मांतरण करण्याकरता त्या ठिकाणी मुभा देण्याचा पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणणार का? एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.